अक्षय तृतीयाला जसे सोने वाहने इत्यादी वस्तू खरेदी केल्या जातात तसा घरात कायम गोडवा राहावा या भावनेने अमरसपुरी जेवणासाठी आंबा खरेदी करण्याची ही प्रथा आहे। मात्र टाळेबंदीमुळे लोक घराबाहेर पडत नसल्याने आंबा खरेदीला प्रतिसाद नसल्याचे चित्र फळ मार्केटमध्ये आहे। अनेक लोक काही दिवसांआधी कच्चा आंबा घेऊन ठेवतात तर काही लोक त्याच दिवशी तयार आंबे विकत घेऊन अमरसाचा बेत करतात। परंतु आंबा हंगाम सुरू झाल्यापासून ग्राहक कमीच असल्याने यावेळी अक्षय तृतीयाला देखील आंबा खरेदी पुरेशी झाली नसल्याचे व्यापारी सांगत आहेत। तर यंदा सुरुवातीपासूनच ग्राहकांचा आंबा खरेदीसाठी अल्प प्रतिसाद असल्याचे मुंबई एपीएमसी फळ मार्केटचे संचालक संजय पानसरे यांनी सांगितले। अक्षय तृतीया हा जो हा एक शुभ मुहूर्त आहे, त्या दिवशी जे काय आपण खरेदी करू त्याचं 10 पट आपल्याला त्याचं पुण्य मिळत असतं आणि विशेषतः लोक अक्षय तृतीये दिवशी मराठी माणूस जो आहे तो रसपुरी करून खात असतो। मग अक्षय तृतीयेची जी काही खरेदी असते ती 8 दिवस अगोदर केली जाते कारण आंबा हा तयार करून विकायचा असतो आणि अक्षय तृतीयेचं फार महत्त्व जे आहे आंबा खाण्याच्या बाबतीमध्ये हे मुंबईपेक्षा इतर महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये याचं फार मोठं प्रस्थ असतं कारण सुरुवातीला जे आंबे असतात ते अत्यंत महाग विकले जातात त्यामुळं सर्वसामान्य माणूस तो आंबा खात नसतो आणि नेमका अक्षय तृतीयेला आंबा स्वस्त झालेला असतो आणि त्यावेळेला लोक भरपूर प्रमाणामध्ये आंबे खात असतात। परंतु यंदा आंब्याचं उत्पादन हे फार मोठ्या प्रमाणात कमी झाल्यामुळं यंदा तरी पण लोकांनी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती ग्रामीण भागामध्ये मुंबईमध्ये असेल आंब्याची खरेदी करून लोक आज आंबा खात असतात। परंतु आज जर आजचा जर विचार केला तर ह्या वर्षी रमजान महिना आणि अक्षय तृतीया ही एकाच दिवशी आल्यामुळं आज सध्या मार्केटला गिराईक कमी आहे। परंतु अक्षय तृतीयेची जी काही खरेदी असते ती 8 दिवसापूर्वी झालेली असती आणि निश्चितपणानं लोक अक्षय तृतीये दिवशी घरामध्ये रसपुरी करून देवाला आंब्याचा नैवेद्य देऊन आंब्याचं रसपुरी खात असतात, ही प्रथा आहे। ब्युरो रिपोर्ट, APMC न्यूज।